नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि आपल्या सगळ्यांना स्वामींची सेवा करण्याची आणि त्यांची भक्ती करण्याची खूप आवड आहे। आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्या परीने आणि जमेल तसे स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि मित्रांनो, अजूनही बरेच स्वामी भक्त स्वामींची सेवा करू इच्छितात आणि त्यांची अशी इच्छा असते की आपण एखादा छानसा स्वामींचा फोटो विकत घ्यावा, आपल्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये लावावा। परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांना, म्हणजे स्वामी भक्तांना, नेहमी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे घरात ठेवण्यासाठी स्वामींचा कोणता फोटो विकत घ्यावा। तर मित्रांनो, तुम्हाला गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की तुम्ही स्वामींचा कोणताही फोटो विकत घ्या, परंतु त्या फोटोमध्ये स्वामी महाराज बसलेले असायला हवेत। ज्या फोटोमध्ये स्वामी उभे आहेत असा फोटो तुम्हाला घ्यायचाच नाही। त्याचबरोबर जर का त्या फोटोमध्ये कोणता प्राणी असेल किंवा स्वामी महाराज कोणत्या प्राण्याबरोबर बसलेले असतील तर तो फोटोसुद्धा तुम्हाला घ्यायचा नाही। अगदी साधा सरळ फोटो ज्यामध्ये स्वामी बसलेले आहेत, फक्त असाच फोटो तुम्हाला विकत घ्यायचा आहे। मित्रांनो, स्वामींचा फोटो आपल्याकडे आधीपासून असेल तर तो कोणत्या दिशेला लावावा याबद्दल सुद्धा आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही स्वामींचा फोटो कोणत्याही रूममध्ये लावा काही हरकत नाही, परंतु तो फोटो पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावायचा आहे। मित्रांनो, तुम्ही एका पाठावर सुद्धा शुभ्र धुतलेलं वस्त्र मांडून त्यावर स्वामींचा फोटो ठेवू शकता। परंतु तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ती म्हणजे आपल्या घरामध्ये जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर मित्रांनो, अशा वेळी आपण एक गोष्ट न चुकता केली पाहिजे, ती म्हणजे स्वामींची सेवा। आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे किंवा ज्या काही अडचणी आपल्या जीवनामध्ये आहेत त्या सगळं काही दूर करण्यासाठी स्वामी आपल्या कायम पाठीशी उभे असतातच। फक्त आपण दररोज स्वामींची सेवा करून स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो, जेव्हा आपण स्वामींची नित्य सेवा करतो किंवा स्वामींची कोणतीही सेवा करतो तेव्हा स्वामी आपल्यावर कायमच प्रसन्न होतात। म्हणून जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर अशा वेळी तुम्ही सुद्धा स्वामींची एखादी तरी सोपी सेवा नक्कीच करायला हवी। आणि मित्रांनो, जर तुम्हाला सेवा करणे शक्य होत नसेल तर अशा वेळी तुम्ही स्वामींचा जो वार असतो म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्ही स्वामींची विशेष सेवा केली तरी सुद्धा चालेल। जर तुम्ही स्वामींची पूजा करत असाल तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कायम लक्षात ठेवायची आहे, ती गोष्ट अशी आहे की स्वामींच्या पूजेमध्ये आपल्याला काळ्या कलरच्या गोष्टींचा किंवा कापडाचा वापर कधीच करायचा नाही। मित्रांनो, काळा कलर हा स्वामींना आवडत नाही, त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये या रंगाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वापरणे आपल्याला टाळायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, स्वामींची सेवा करत असताना स्वामींना रोज तोच हार घालत असाल किंवा एकच हार तुम्ही जास्त दिवसापर्यंत घालत असाल तर मित्रांनो, ही एक चूक आजपासून करणं तुम्ही बंद करा। कारण मित्रांनो, यामुळे स्वामी आपल्यावर नाराज होऊ शकतात आणि म्हणूनच तुम्ही स्वामींना दररोज एकच हार घालणे टाळायचं आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा दररोज हार घालणं शक्य नसेल तर तुम्ही 2 ते 3 फुलंसुद्धा स्वामींना वाहू शकता। त्यानंतर मित्रांनो, शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा दररोजच्या कामासाठी जेव्हा घराच्या बाहेर जात असाल तेव्हा तुम्हाला स्वामींना मुजरा करून स्वामींची आज्ञा घेऊन किंवा स्वामींना नमस्कार करूनच घराच्या बाहेर पडायचं आहे। घराच्या बाहेर या महत्त्वाच्या कामासाठी जात असताना आपल्याला सगळ्यात आधी स्वामींचा नमस्कार आणि आशीर्वाद घ्यायचाच आहे। स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे की जे काही काम करण्यासाठी मी चाललो आहे त्या कामामध्ये मला यश मिळू दे। अशा प्रकारे स्वामींना नमस्कार आणि प्रार्थना करूनच तुम्हाला घराबाहेर पडायचं आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मित्रांनो, अशा काही गोष्टी आहेत त्याचे पालन जर का तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केले तर नक्की स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देखील देतील। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।